सोमवार को राष्ट्रवादी नेता ज्वाला धोटे ने पालक मंत्री नितिन राउत और उनके परिवार पर अभिषेक सिंह नामक फरार आरोपी को लेकर गंभीर आरोप लगाए थे। इस मामले में अब शहर के पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने बताया कि ये सच है कि अभिषेक सिंह ये फरार आरोपी है, उसे पुलिस तलाश कर रही है। आगे उन्होंने बताया कि अभिषेक सिंह को कोई बचा नहीं रहा है। हो, अभिषेक सिंह एका MCOC चे प्रकरणात फरार आहे ही खरी गोष्ट आहे आणि पोलीस विभाग त्यांना शोधण्याची प्रयत्न करत आहे, परंतु इतर काही राजकीय व्यक्तीचे त्यांना काही त्यांना पडवण्यासाठी मदत करत आहे अशा आरोपमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही। त्याबद्दल आता कोणता फोटो त्यांनी दाखवलेले आहे त्याबद्दल मला जानकारी नाही आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवावा लागेल की कोणी आरोपी असतील त्यांना दुसऱ्यांना माहिती असतील की ते आरोपी आहे आणि ते फरार आहे आणि त्यांनी जाणून बुजून कृत्य करून त्यांना पोलिसांपासून लपवत आहे तरच ते गुन्हा असते, अन्यथा कोणाला माहिती नसतील तर ते आरोपी होत नाही। दुसरी गोष्ट, यांचे अभिषेक सिंग यांचे भरपूर प्रकरण हायकोर्टात चालू होता आणि मधला त्यांचे हायकोर्टमध्ये त्यांचे काही पिटिशन्स होता, ते आता आम्ही पण ते पिटिशन्सचे काय स्टेटस आहे ते स्टडी करत आहे, परंतु एकंदरीत ही खरी गोष्टी आहे की अभिषेक सिंग नावाचे एक आरोपी MCOCमध्ये फरार आहे, परंतु कोणाचे कडून त्यांना आश्रय वगैरे भेटत आहे या आरोपमध्ये कोणताही तथ्य नाही। एक्झॅक्टली त्याचे डिटेल्स मला ऑफ हँड सांगता येणार नाही, परंतु MCOCमध्ये बरेचसे वेळी सगळे आरोपीवर मागे भरपूर गुन्हे असतील अशा होणे अनिवार्य नसतात। गँगचे इतर सदस्य किंवा गँग लीडरकडून भरपूर गुन्हे 3 पेक्षा जास्त चार्जशीट असलास आणि ज्या गुन्ह्यामध्ये MCOC लावण्यात आलेले आहेत त्यामध्ये जे कोणी आरोपी असतात त्यांच्यावर ऑटोमॅटिक MCOC लागून जातात। आता या केसचे एक्झॅक्टली डिटेल्स मला सध्या माहिती नाही, आम्ही बघतो।